नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. भाजपाची राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे. राहुल गांधींनी संविधानाबाबत खोटं वक्तव्य केलं असा दावा भाजपकडून करण्यात आलाय. राहुल गांधींनी संविधानाबाबतची वक्तव्य थांबवण्याची मागणी आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 353 अंतर्गत राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्र के चुनाव में 6 नवंबर को जो लोकसभा में नेता प्रतिपक्ष हैं राहुल गांधी जी, उन्होंने संविधान को लहरा करके फिर झूठ बोला कि भारतीय जनता पार्टी संविधान को नष्ट करने वाली है, संविधान को तोड़ने वाली है, संविधान को समाप्त करने वाली है. ये एकदम झूठा प्रचार है, इसको रोका जाना चाहिए. नेता प्रतिपक्ष लोकसभा में राहुल गांधी जी के खिलाफ FIR दर्ज होनी चाहिए. ये मांग लेकर के हम आज इलेक्शन कमीशन के मध्य आए.